महायुतीमध्ये कुठल्या जागेवरून तिढा आहे असा प्रश्न विचारला तर नावं चर्चेत येतात नाशिक, ठाणे आणि कल्याण या मतदारसंघांची. पण आणखी एक मतदारसंघ असा आहे जिथं महायुतीकडे उमेदवार तर आहेत पण ना जागा कुणाकडे जाणार याचा तिढा सुटलाय आणि चर्चेत असलेल्या नावांपैकी नेमका उमेदवार कोण याचं उत्तर मिळतंय. हा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर. महाविकास आघाडीत अपेक्षेप्रमाणे ही जागा उद्धव ठाकरेंकडे गेली आणि त्यांनी इथून चंद्रकांत खैरे यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली. अंबादास दानवे आणि खैरेंची नाराजी मिटवत प्रचाराला सुरुवात झाली असली तरी महायुतीचा उमेदवार अजूनपर्यंत तरी ठरलेला नाही. संभाजीनगरमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांची नावं चर्चेत आहेत तर भाजपकडून मंत्री अतुल सावे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण तीन नावांच्या चर्चेत आणि दोन पक्षांच्या दावेदारीत एक गोष्ट नक्की झालेली नाही, खैरेंना कोण भिडणार, नेमकं कोण रिंगणात उतरू शकतंय, या तिन्ही इच्छुकांची ताकद काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची ताकद थोडक्यात बघू. मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली ती संभाजीनगरमध्ये. तेव्हापासूनच खैरे शिवसेनेत सक्रिय राहिले. 1999 पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचा पराभव केला आणि त्यानंतर सलग चार टर्म इथले खासदार झाले. 2019 त्यांचा निसट्टा पराभव झाला असला तरी खैरे यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. स्वतःच्या जातीच्या पलीकडच्या मतदारांवर त्यांचा होल्ड आहे. त्यातही निवडणुकीत इतर नेते साथ सोडून गेले तरी ठाकरेंबद्दल सुरुवातीपासून दाखवलेली एकनिष्ठता ही खैरेंची जमेची बाजू ठरू शकते. MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांची इथली उमेदवारी जाहीर झाली असली तरी खैरेंपुढं मुख्य आव्हान महायुतीचा उमेदवारच उभं करणार आहे. खैरेंना कोण भिडणार या चर्चेतलं पहिलं नाव आहे विद्यमान पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं. या जागेवर नैसर्गिक अधिकार हा शिवसेनेचाच आहे आणि पक्षांना आदेश दिला तर निवडणुकीत उतरू असं म्हणत संदीपान भुमरेंनी स्वतःच आपल्या उमेदवारीचा दावा केला होता. भुमरे 2009 पराभव सोडला तर 1995 पाच टर्म पैठणचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण लोकसभेच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर भुमरेंचा पैठण मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. पण तरीही संभाजीनगरच्या शिवसेनेतलं मोठं प्रस्थ म्हणून भुमरेंची ताकद आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा चंद्रकांत खैरेंच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे आणि संजय शिरसाट या आमदारांना शिंदे गटात घेऊन जाण्यात भुमरेंचा मोठा वाटा होता असंही सांगण्यात येतं. त्यात महाविकास आघाडी आणि सध्याच्या महायुती सरकारमध्ये असलेलं मंत्रिपद, एकनाथ शिंदेंनी दिलेली पालकमंत्रीपदाची जबाबदारी यामुळं भुमरेंना संभाजीनगरमध्ये चांगल्या प्रकारे संपर्क वाढवता आला आहे जी त्यांची दावेदारी पक्की करण्यात जमेची बाजू ठरू शकते. पण त्याही पेक्षा महत्वाचे फॅक्टर ठरतील भुमरे आणि खैरेंचा जुना संघर्ष आणि जातीय समीकरण. शिवसेनेत फूट नव्हती त्याआधीपासूनच खैरे आणि भुमरे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याचं सांगितलं जातं. पण या संघर्षाला खरी धार चढली ती बंडानंतर. ठाकरे गटानं संभाजीनगरमधल्या इतर नेत्यांपेक्षा भुमरेंना लक्ष केलं. त्यांच्या पैठण मतदारसंघात शिवसंवाद यात्रा, महाप्रबोधन यात्रा आणि सभा घेण्यात आल्या. त्यानंतर भुमरेंनी खैरेंना थेट टार्गेट करायला सुरुवात केली. खैरेंचा एकेरी उल्लेख करत 2024 त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं विधान जाहीरपणे केलं. 20 खैरेंनी जिल्ह्याचं वाटोळं केल्याचे आरोप करत आपली खैरे विरोधाची लाईन ठळक केली. साहजिकच खैरेंना तगडी टक्कर देऊ शकणारा नेता म्हणून भुमरेंचं नाव आघाडीवर आलं. सोबतच संदीपान भुमरे हे मराठा समाजातून येत असल्यानं जातीय समीकरण जुळवण्यातही महायुतीला फायदा होऊ शकतो. 2019 निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाच्या पाठिंब्यावर अपक्ष उभ्या राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी 283,000 मतं घेतली होती ज्याचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला होता. सध्याच्या समीकरणात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू संभाजीनगरही ठरला होता. त्यामुळं शिंदेंची शिवसेना इथून मराठा उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे. मराठा आरक्षणाच्या विषयात याचिकाकर्ते असलेले विनोद पाटीलही संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिंदेंची शिवसेना किंवा भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अशावेळी भुमरेंना उमेदवारी दिली तर विनोद पाटलांची नाराजी रोखण्यात यश मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळं सध्या तरी शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. पण त्यांचा आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा जुना संघर्ष पाहता
त्यांना भाजपकडून किती मदत मिळणार हा महत्वाचा प्रश्न ठरू शकतो. शिंदेच्या शिवसेनेकडून दुसरं नाव चर्चेत आहे ते प्रवक्ते संजय शिरसाट यांचं. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनीच भुमरेंपेक्षा संजय शिरसाट हे महायुतीचे चांगले उमेदवार असतील असं वक्तव्य केलं आहे. वैयक्तिक ताकद पाहायची झाली तर शिरसाट हे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे मागच्या 3 टर्मपासूनचे आमदार आहेत. 2019 त्यांनी आपलं लीड 40,000 नेलं होतं. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या आपल्या मतदारसंघासोबतच शिरसाट यांची संपूर्ण संभाजीनगरमधल्या दलित समाजात चांगली लोकप्रियता आहे. सेना भाजप युतीकडे असणारी पारंपरिक हिंदुत्ववादी वोट बँक शिवसेनेतल्या फुटीमुळे विभागण्याची शक्यता आहे. अशावेळी शिरसाट दलित समाजाची मतं आपल्या बाजूनं वळवून घेण्यात यशस्वी ठरू शकतात अशी चर्चा आहे. संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातींची मतं जवळपास 16% आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडी फॅक्टर यंदा संभाजीनगरमध्ये मागच्या वेळेसारखा ऍक्टिव्ह नाही. त्यामुळं ही मतं आपल्याकडे वळवणं शिरसाट यांच्या उमेदवारीमुळं महायुतीला साध्य करता येऊ शकतं. पण स्वतः शिरसाट यांनी आपण दिल्लीत जाण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचं विधान केल्यानं त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा पक्षाच्या आदेशावर अवलंबून राहतात. पण हे झाले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले दावेदार. संभाजीनगर मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभेत इथून भाजपच्या चिन्हावरचा उमेदवार लोकसभेत पाठवा असं आवाहन केलं होतं. भाजपकडून सगळ्यात जास्त चर्चा आहे ती मंत्री अतुल सावे यांची. संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून 2 टर्म आमदार असलेल्या सावे यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिलं जातं. त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे कारसेवक होते. सध्या चर्चेत असलेला आणि संभाजीनगरमधला मतांच्या ध्रुवीकरणाचा इतिहास पाहता निर्णायक ठरू शकणारा राम मंदिराचा मुद्दा सावे यांच्या पथ्यावर पडू शकतो. हिंदुत्ववादी मतं फूट न पडता सावे यांच्या मागं उभे राहू शकतात. त्यात वडील मोरेश्वर सावे हे संभाजीनगरचे 2 टर्म खासदार असल्यानं अतुल सावे यांच्यासाठी संभाजीनगर लोकसभा हे होम पेज आहे. हिंदुत्ववादी मतं आणि ओबीसी मतं यांची सांगड घालून ते खैरे यांना फाईट देऊ शकतात. भाजपनं मराठवाड्यातलं आपलं एकमेव मंत्रीपद अतुल सावेंना देत त्यांना आधीपासूनच ताकद दिली आहे. त्यामुळं जर शिवसेनेच्या मराठवाडा या बालेकिल्ल्यात भाजपला आपलं बस्तान बसवायचं असेल तर अतुल सावे हा त्यांच्या पुढचा सक्षम पर्याय ठरू शकतो. या 3 नावांच्या व्यतिरिक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी यांची नावंही चर्चेत आहेत. भागवत कराड यांनी मतदारसंघात जवळपास 10 दौरे करून मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम घेऊन त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केल्याचे संकेतही दिले आहेत. पण कराड यांची प्रत्यक्ष ग्राउंडवरची ताकद आणि त्यांना शिंदेच्या नेत्यांकडून होऊ शकणारा विरोध या गोष्टी निर्णायक ठरू शकतात. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्याच्या आणि ते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या आहेत. तनवाणी हे आधी भाजपचे जिल्हा प्रमुख होते, त्यामुळं त्यांचा भाजप नेत्यांशी चांगला संपर्क आहे. जर ठाकरेंच्या सेनेतून एखादा नेता या निर्णायक वेळी शिंदेच्या सेनेत येत असेल तर शिंदेच्या सेनेकडूनही बळ मिळण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. त्यामुळं पक्षनिष्ठ चंद्रकांत खैरेंसमोर नेमकं कोण उतरणार, जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार आणि महायुती आयात उमेदवारावर डाव खेळणार की मतदारसंघात ताकद दिलेल्या नेत्यावर, यावर ठरेल संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंना नेमकं कोण भिडणार. तुम्हाला काय वाटतं, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल आणि आव्हान कोण उभं करू शकेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.